टीम इंडिया पाकिस्तानमध्ये जाणार नाही असं समजतंय. चॅम्पियन्स ट्रॉफी संदर्भातली ही बातमी आहे. टीम इंडिया याच्यासाठी पाकिस्तानमध्ये जाणार नाही असं कळतंय. हे सामने पाकिस्तानात असल्यामुळे संघानं तिथं न जाण्याचा निर्णय घेतलाय. दुबई किंवा श्रीलंकेमध्ये सामने घेण्याची मागणी सुद्धा या निमित्तानं करण्यात आली आहे. टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही अशी माहिती समजतीय. दुबई किंवा श्रीलंकेमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना घेतला जावा असं म्हटलं गेलेलं आहे. तशी मागणी केली गेली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना पाकिस्तानात असल्यामुळे टीम इंडियानं तिथं न जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी ही पाकिस्तानात आहे आणि त्याच्यामुळे टीम इंडिया आता पाकिस्तानात जाणार नाही असं कळतंय. तसा निर्णय टीमनं घेतलेला आहे. शिवाय दुबई किंवा मग श्रीलंकेमध्ये हे चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने घेतले जावेत अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे. क्रीडा विश्वातली एक बातमी महत्त्वाची. टीम इंडिया पाकिस्तानमध्ये जाणार नाही असं समजतंय. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जावं लागणार होतं, मात्र टीम इंडियानं तिथं न जाण्याचा निर्णय घेतलाय. प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्याशी जोडले गेले आहेत, त्यांच्याकडून आपण अपडेट्स घेऊया. पद्मेश, काय नेमकी कारणं सांगितली गेली आहे टीम इंडियाकडून या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात न जाण्यासाठी? नक्कीच, आपण बघितलं असेल की पुढच्या वर्षी पाकिस्तानमध्ये जो होणारे चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने आहेत ते कदाचित आता भारताचे सामने करायचे दुबई किंवा श्रीलंकेत होणार असणार आहेत. आपण बघितलं पाकिस्तानमध्ये काही भारतीय खेळाडू खेळणार नसणार अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर बीसीसीआयच्या सूत्रांनी आपल्याला असं सांगितलं की भारतीयचे जे सामने आहेत ते श्रीलंकेत किंवा दुबईमध्ये होणार आहेत. त्याचबरोबर आपण बघितलं अनेक संघ आहेत ते पण तिकडे जाण्यासाठी नाखुश आहे. अनेक वर्षापासून पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय सामने होत नव्हते, इंग्लंडने तिकडे जाऊन ते सामने खेळले, पण भारतीयचा संघ आपण बघितलं इंडिया आणि पाकिस्तान यांच्या दोघांमध्ये आपण पॉलिटिकल इश्यूज आहेत, त्यामुळे भारतीय संघ तिथे जाणार नसल्याचं कळत आहे असं आपल्या बीसीसीआयच्या सूत्रांनी माहिती दिली. जी पद्मेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.